आंतरराष्ट्रीय बालक वर्षात कधीतरी जागृती झाली. ही जागृती राष्ट्राला संपूर्ण साक्षर करणारी विद्युतमय जागृती. गावात सर्वत्र झालेल्या विद्युतीकरणाच्या तंत्रामुळे संध्याकाळ रात्रीपर्यंत लांबल्यासारखी वाटते. साऱ्या गावकऱ्यांना एकत्र जमण्यासाठी तीच एक सोयीस्कर वेळ असते. रात्रीच्या वेळात शिळोप्याच्या गप्पा मारायला त्यांना फावला वेळ मिळतो. जागृतीच्या या नादाला त्यांनी प्रतिसाद दिला. चौदा वर्ष वयापर्यंतच्या मुलांना सक्तीनं मोफत शिक्षण देण्याची परिस्थिती निर्माण केली 1950 भारतीय घटनेतल्या मार्गदर्शक तत्वांच्या 45 कलमात तरतूद केल्याप्रमाणे. यासाठी मुलांच्या पालकांना प्रथम मार्गदर्शन करावं लागलं. संध्याकाळी शेतीची कामं आटोपल्यावर आणि घरातली कामं संपल्यावर साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. महिला मंडळ, ग्रामीण शिक्षण समित्या, जनशिक्षण निलयम आणि प्रौढ साक्षर वर्ग भरू लागले. आज दारिद्र्याचे सर्व प्रश्न आणि निरनिराळे अपसमज नाहीसे करून गावकरी निर्भयपणे उभे राहिले आहेत. खेडेगावचं असे की आपल्या खेडेगावचे लोक काय सगळी सारखी नसतात. कोण मोल मंजुरी करून खाणारे असतात, कोण आपली घरची खात्यात. मग एखाद्याला जर आज साखर आली, तो दिवस जर सांगितला त्यांनी की आज साखर आली, सावरगावच्या लोकांना सांगा. ती निरोप देते असा एक दिवसाचा. मग जर आपली लोक जर एखाद्या दिवशी लेट झाले, आज नाही मिळालं, उद्या नाही मिळालं, मग दोन दिवस जर नाही गेलं, तीन दिवस जर नाही गेलं की त्यांनी साखर द्यायचीच नाही. त्यांनी काय सांगायचं, काल तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आलं नाही, साखर संपली. एक दिवसाचं रिशीन येतं का? खेडेगावचे लोक सगळी सारखे असतात का? साखर आणि तांदूळ दोन वस्तू का दिल्या आणि 50 रुपये दिले, तर 10 रुपये मला दिलेच नाही. ते 10 रुपये अजून मिळले नाही मला. पावती मिळाली का? पावती सुद्धा नाही. पावती दे तर पावती मला लिहता येत नाही. माझी बायको ये नंतर मी पावती देईन. तिथे गेल्यानंतर समजा साखर घेतली, कार्ड घेतल्यानंतर एका घरात फुली करतात. तुम्ही मला परवा काय सुशाने सांगितलं की मी रेशन कार्डच्या दुकानात गेले आणि मला फक्त साखरच दिली. किती दिवसात मी साखर घ्यायला गेले ना, ती म्हटली मी साखर घेतली आणि त्यात चौकडा होता, त्या चौकडामध्ये फुले केले असं तू बोल. आता आम्हाला काय कळतंय का? काय मी लिहिणार आहे का वाचवणार आहे का? मग रेशनला काय दिलं का तुम्हाला? पावत्या मिळतात का? पावत्या. बरं, त्याच्यानंतर तू वेळेवर रेशन कार्डात गेला कोट आहे. मग तुम्ही कसं विचारणार? तुम्ही रात्रीच्या शाळेबद्दल शिकल्याबद्दल त्यांना का विचारत नाही की बाबा आम्ही आता शिकलेलो आहे, एका घरातच हे फुली मारायची. साखर घेतली तर तांदळाची फुली का करता, कशा करता करता? आणि एक तर तुम्ही सांगता की उद्या ये, परवा ये, त्यावा ये, आम्ही काम करायचं का दुकानात यायचं? हे याच्याबद्दल कसं तुम्ही असं करत नाही की बाबा आम्ही ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला आम्हाला पाहिजे? एक तर आम्ही मजुरी लोक आहेत किंवा शेतकरी आहेत, आमचा कोठा जातो कुठं? आज या गावकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव झालीये. ते कसे मिळवावेत हेही त्यांना समजले. रेशनवर कसं आणि किती धान्य मिळतं हेही त्यांना कळलंय. गावच्या कचेरीत अनेक विषयांवरच्या गप्पा रंगतात, त्याचे पडसाद इथं ऐकू येतात. इथे भरलेल्या सभेतले ग्रामसभेचे सदस्य असलेले हे अधिकारी गावकऱ्यांना जबाबदार असतात. जी अडचण फक्त टेलिफोनची आहे, तर टेलिफोन जवळजवळ बहुतेक गावामध्ये सगळीकडे टेलिफोन आलेले आणि इथं जर टेलिफोन आला तर आमची सुद्धा काम सगळी ताबडतोब बसल्या जागेवरती. आता गावकऱ्यांना दूरध्वनी हवा आहे. गाव कचेरीची ती प्रमुख गरज आहे. आता इथे गावकरी अधिकारी मंडळींना कधीही भेटू शकतात, नाही तर पूर्वी त्यांना भेटण्यासाठी कित्येक किलोमीटर दूर अंतरावरच्या तालुक्याच्या ठिकाणी पायी चालत किंवा बसनं जावं लागत असे.
त्यामुळे कामाचा खोळंबा व्हायचा, वेळ जायचा आणि कधी कधी काम न झाल्यास निराश होऊन परतावं लागायचं ते वेगळंच. महाराष्ट्रानं आता साक्षरोत्तर पायरी गाठली असून ही शिक्षणावस्था अजूनही सुरूच आहे. अनौपचारिक शिक्षण पद्धतीवर एक नजर टाकल्यास असं आढळेल की या प्रक्रियेत केवढी मदत झाली हे पाहणं अतिशय उद्बोधक ठरेल. एनएफई कार्यक्रमांतर्गत 9 ते 14 वर्षांच्या कामकरी मुलांचा सहभाग होतो, विशेषतः मुलींचा. आयुष्यातल्या अनुभवांमुळे लहान वयात प्रगल्भता, जीवनाकडे पाहण्याचा प्रौढ दृष्टिकोन, भौतिक परिस्थितीची जाणीव होते आणि व्यावहारिक ज्ञान सुद्धा यातून मिळतं. एनएफईच्या वर्गातलं वातावरण विद्यार्थ्यांचा आदर करतं. उदाहरणादाखल सांगायचं तर दमून भागून आलेल्या मुलांना ताजं तवानं होण्यासाठी पाण्याच्या बादलीची सोय करण्यात येते. एनएफईच्या विद्यार्थ्यांसाठी खास गाणी लिहून घेण्यात येतात. विज्ञान, सभोवतालचं वातावरण, संस्कृती इत्यादीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडते. त्यांच्या सवयीत आणि हुशारीत सुधारणा घडून येते. वर्गातल्या मुली गोलाकार पद्धतीनं बसतात. या त्यांच्या बसण्याच्या पद्धतीमुळे समोरासमोर बसलेल्या प्रत्येक मुलीला एकमेकीशी संवाद साधायला मदत होते. प्रत्येक प्रशिक्षित विद्यार्थिनीला आपल्या ब्लाऊजवर लावण्यासाठी तिच्या स्वतःच्या नावाचा बॅज देण्यात येतो, त्यामुळे प्रत्येकीची नावासह ओळख होऊन त्या विद्यार्थिनीला अभिमान वाटतो. एकमेकांची नावं वाचता आल्यामुळे वाचनाची सवयही सहजच वाढते. नमस्ते, माझं नाव आशा शांताराम निर्मल, माझं वय 25 आहे. तुम्ही किती पर्यंत अभ्यास केलाय? किती पर्यंत? 8वी पर्यंत. कुठल्या गावाला राहता तुम्ही? म्हणजे पुण्यामध्ये राहतो, म्हणजे आता इथे पारडीतच राहतो. शिक्षण पुण्यामध्ये झालं. हा अभ्यासक्रम नेमून दिलेले शिक्षक, स्थानिक शिक्षक आणि बिगर व्यावसायिक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. वर्गातल्या कार्यक्रमाची आखणी करताना विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती, त्यांचे अशिक्षित पालक, मोठं कुटुंब आणि विश्रांती घ्यायला घरात असलेली अपुरी जागा या गोष्टींचा विचारही करण्यात येतो. वर्गात विद्यार्थिनी अक्षर शब्दांचे विविध खेळ खेळतात, यामुळे मराठी शब्द आणि शुद्ध लेखनाचा सराव होतो. हा सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. मुलं जेव्हा रानात गुरं चरायला नेतात किंवा शेतावर काम करतात तेव्हा ती अनेक वस्तू गोळा करतात, उदाहरणार्थ पक्ष्यांची घरटी वगैरे. आज वर्गात या घरट्यावर चर्चा चालली आहे. आशा एक घरट आपल्या शिक्षिकेला देते. सामुदायिक सहकार्यामुळे होणाऱ्या मदतीचं महत्व सांगून सामुदायिक शिक्षणावर भर देण्यात येतो. हे सुद्धा घरटे, हे घरटे कसे आहे माहितीये का? कोण सांगाल कुठल्या पक्ष्याचं? या चिमण्यांचं. नक्की सगळ्यांनी बघा. शिक्षिकाही सहकारी शिक्षणाचं मार्गदर्शन मुलांना करतात. हॉलच्या एका कोपऱ्यात एनएफई शाळा ऐन रंगात असताना त्याच हॉलमध्ये दुसऱ्या बाजूला ग्रामीण शिक्षण समितीची बैठक चालू आहे. यालाच व्हीसी म्हणतात. ग्राम शिक्षणाची मुख्य व्यवस्थापक बनलेली व्हीसी पंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला जबाबदार असते. गाव पातळीवर शैक्षणिक घडामोडींचं नियोजन, अंमलबजावणी, देखरेख, मूल्यमापन आणि सतत पाठपुरावा यासाठी ग्राम शिक्षण समिती हे प्रमुख साधन आहे.
आपल्याकडे मुलांची पट संख्या जास्त झाली. आपली जी जागा आहे ती काय पुरत नाही मुलांना बसायला. तिथं थोडा काही महिने दोन महिने तिथं काढल्यानंतर तुम्हाला जागा उपलब्ध करून आम्ही तुम्हाला बांधून देऊया. शाळेकरता जे काही निधी उपलब्ध करायचा होता गाव मिठी याच्यामधून गावकीमधून, तर त्याच्यामध्ये आपण देवळाचं काम धरलेलं आहे आणि देवळाचं जे काही स्लॅबमध्ये काम धरले त्याच्यानंतर तो पत्र लाकडं वगैरे राहतील त्याच्यामध्ये शाळेचं काम आपल्याला पूर्ण करायचे. दोन खोल्यांचं आपल्याला वर्गाजवळ घातून करायचं आपल्याला. तर कधी करायचं? आज आपण वर्गाचं निश्चित झालं सर्व आपलं. हां, त्याचं आज उद्घाटन करायचं आणि सुरुवात करायची. तेव्हा आमच्या गावचे हबाब संतोष गुलाब लिमत कीर्तनकार आहेत त्यांच्या हस्ते आज आपण यावेळेस ह्या समारंभामध्येच त्या वर्गाचं उद्घाटन करूया. मुली काय कमी जास्त असतात, मुलांच्या पालकांना तुम्ही जाऊ शकता चक्की टाकली पाहिजे. पण नुसत्याच आपल्या शिक्षण समितीचे त्यांनीच दक्षता घेतली पाहिजे का? सगळे पालक त्यांचे जाऊ. असं नाही, सर्व पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. पालकांना सुद्धा नुसत्या पालकांनी शिक्षण समितीवर नुसताच वर नाही, आपण सगळे पालक आहोत. आपल्या मुलीला आपण पाठवायचे का शिक्षण समितीतले? पण रात्रीच्या शाळेकरता आपल्याला फिरायला पाहिजे. त्याच्याबद्दल लाईटीची गैरसोय होती, कधी कधी लाईट येते कधी कधी नाही येत, त्याच्याकडे तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. व्यवस्था होती लाईटची, पण या यात्रेच्या ह्याच्यामध्ये काहीतरी ते लाईट आपण वायरची नेलेले आहे, तरी दोन दिवसामध्ये आम्ही ती पूर्तता करू. ग्राम शिक्षण समितीचे सदस्य ज्यावेळी जनशिक्षण निलयांमध्ये चर्चेसाठी एकत्र येतात त्यावेळी त्यांना वृक्ष संवर्धनाविषयी माहिती दिली जाते. तर अन्नधान्य पिकण्यासाठी आपण पाऊस पडण्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजे आणि आपल्या आमच्या फॉरेस्ट खात्या तर्फे लावलेल्या झाडाबद्दल तुम्ही काय करता ते आम्हाला माहिती द्या. वृक्ष संवर्धनानं पावसाचं प्रमाण वाढलं हे दिसून आलं. साक्षरतेच्या विविध कार्यक्रमातून प्रेरक आणि प्रबंधक त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे सगळं समजावून देतात. तसंच यापूर्वी आपण पाहिलेल्या एनएफी वर्गातही मुलांना हे शिक्षण दिलं जातं. अशा प्रकारे दोन पिढ्यांना वृक्ष संवर्धन, पर्यावरण आणि त्याची जाणीव करून देण्यात येते. परिसरात झाडे नसतील तर माणसाचे खूप नुकसान होते. झाडामुळे जमिनीची धूप थांबते, झाडे ढग अडवतात, पाऊस पडतो, झाडे जमिनीच्या पोटात पाणी पकडून ठेवतात. कला जथ्यातले कलावंत आपल्या कलाविष्काराची तयारी करत आहेत. करमणुकीतून शिक्षण कसं देता येईल याचं प्रात्यक्षिक या कला जथ्यातून दिलं जातं. हा अनौपचारिक शिक्षणाचा पाठ्यक्रम करमणुकीच्या माध्यमातून शिकवण्याचं वातावरण हा कला जथ्था तयार करतो. प्रबंधक आणि प्रेरकांतर्फे देण्यात आलेल्या साक्षरतेच्या कलेचा वापर पुढेही चालू ठेवण्याविषयीच्या संदेशाचा हा कला जथ्था प्रसार करतो. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याविषयीची विनंती या गाण्यातून केली आहे. झाली गेली जुनी कथा आपल्याच्या हाती सत, झाली गेली जुनी कथा आपल्याच्या हाती सत, कायमचे कट कट मिटवा तुमच्या पोराला शाळेत पाठवा.
गाणी आपल्या चेडवानी गात सिनेमाची गाणी उद्या गुरुजीला देऊन भेटवा तुमच्या पोराला शाळेत पाठवा हो तुमच्या पोराला शाळेत पाठवा महाराष्ट्रातल्या 38 लाख लोकांनी साक्षरतेसाठी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी 17 लाख लोक साक्षर झालेत. भारतातले 343 जिल्हे या संपूर्ण साक्षरता मोहिमेखाली आहेत. 100 जिल्हे साक्षरोत्तर अवस्थेत आहेत. साक्षरोत्तर अवस्थेकरता जनशिक्षण निलयम ही आवश्यक गोष्ट होती. त्यामुळे साक्षरतेचा हा दीप अखंडपणे तेवत राहील. जनशिक्षण निलयम हा प्रौढांच्या शिक्षण क्रमाचा दुसरा भाग आहे. इथं प्रौढांना अनौपचारिकरित्या शिक्षण दिलं जातं. वजन आणि माप यांची त्यांना नीट माहिती करून दिली जाते. त्यामुळे त्यांना कुणीही सहजपणे बनवू शकणार नाही. जनाबाई ही जनशिक्षण निलयमधली शिक्षिका. ती महिलांना नाणी वजन आणि माप यांची माहिती करून देते. काम धंदा करताना मोजमाप लागते. कुठलाही धंदा घालायचा असेल तर मोजमाप लागते. दुधाचा धंदा करायचा असेल तर दुधाची माप लागतात. दुकानचा धंदा करायचा असेल तर वजन काटा लागतो. रेशन दुकानात ही माहिती उपयोगी पडते. हा साक्षरतेचा मोठा फायदा. या महिलांना आपल्या अधिकारांची चांगलीच ओळख पडलीय. साक्षरतेचा केवढा हा प्रभाव. साक्षरतेच्या कलेची ही आणखी एक जमेची बाजू. दुराविना असलेली चूल आणि गोबर गॅसवर चालणाऱ्या शेगडीची माहिती या साठेबाईंनी दिली. त्यांनी सांगितलं की कमी लाकडात जलद स्वयंपाक बनू शकतो. तसंच कमी राख आणि धुराचं भय नाही. इंधन भांड्यापर्यंत थेट जाऊन पोहोचत. निफार थोडं इंधन वाया जात. स्वयंपाक बी लवकर होतो. दोन इकडे जाळ चालतो. इकडून जाळ घातला की इकडे इंधन होतं आणि ह्या बाजूने इंधन होत. म्हणजे स्वयंपाक दोन्ही बाजूला तयार होतो. पाणी जर इकडे ठेवलं तिकडे इकडे भात ठेवाय तिकडे पाणी ठेवलं तर दोन्ही तापतं. वरण भात संगत होतो. त्यामुळे आम्हाला बरेचसे फायदे झाले. म्हणून अशा 7 ते 8 चुली आम्ही बसवलेत गावात. या चुली जवळजवळ सर्वच बायकांना पसंत पडल्या. वास्तविक नेहमीच्या पारंपरिक चुलीहून त्या जरा महागच आहेत. पण त्यात असलेले फायदे पाहून महिलांची पसंती या चुलीनंच पडली. इथं वैज्ञानिकतेचं वारं हळूहळू वाहू लागले. अशा चुलींचा वापर ही या प्रवाहातली पहिली पायरी होय. पुढली पायरी म्हणजे कात्रज इथल्या सर्पविज्ञान केंद्रातील सर्पज्ञांनी या खेडूतांना सापाविषयी दिलेली अमूल्य माहिती. ते म्हणतात की साप हे शेतकऱ्यांचे उत्तम मित्र असतात. वास्तविक शेतकऱ्यांना ते मान्य नाही. परंतु त्यांची अशी खात्री पटवून दिली जाते की सापांना मारणं बरं नव्हे. ते शेतातल्या उंदरांचा नाश करत असतात. काय काय
काहींचं मत काय असतं की सर्पाला जर धक्का लावला तर तो सर्प जरी गेला तुल निघून तरी तो परत घरात येतो. नाही याला डुख पाटला करतो, याला डुख धरणे म्हणतात. हा डुख साप डुख धरतो, नाग डुख धरतो. ही एक भ्रामक कल्पना आहे, ही खोटी समजूत आहे. किती सुंदर साप आहे बघा. अशा सापांची आपण काही कारण नसताना हत्या करतो कशासाठी? केवळ आपल्याला कोणी सांगितलं की साप म्हणे यमाचा दूध, प्रत्येक साप विषारीच असतो, साप चावल्यावर माणूस मरतोच, म्हणून सापाची हत्या करायची. यापुढे आपल्याला सगळ्यांना आपण साप मारणार नाही आणि कोणालाही साप मारू देणार नाही अशी शपथ घ्यायची इकडे, की मी साप मारणार नाही आणि मी कोणालाही साप मारू देणार नाही. सापाच्या जवळ जर तुम्ही गेला नाहीत तर साप आपण तुम्हाला काहीही करत नाही. आम्हाला आठवड्याला साधारण 5 म्हणजे वर्षात 250 एवढे उंदीर खाते. म्हणजेच जर तुम्ही धामणीच्या पूर्ण आयुष्याचा जर विचार केला तर एक धामण साधारण आपल्या आयुष्यात 60,000 ते 70,000 उंदीर खाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक धामण चिरडता तेव्हा तुम्ही अनावधानाने जवळजवळ 7 कोटी उंदरांना जीवदान दिलेलं आहे. अतिशय मोठा आकडा आहे, 7 कोटी उंदीर. थोडे सगळे साप बघितले आम्ही, जी काय तुम्हाला माहिती दिली त्यावरनं आपल्याला आता एक संकल्प करायचा आहे, एक शपथ घ्यायची. यापुढे मी सापांना न मारण्याची शपथ सर्पज्ञ खेडूतांना घ्यायला लावतात. पौड इथलं प्रगती महिला मंडळ 1994 मध्ये पुणे जिल्ह्यात सर्वत्र महिला मंडळांची स्थापना झाली. जिल्ह्यात सुरू असलेल्या साक्षरता प्रसार मोहिमेला अधिक उत्तेजन देण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता होती. महिला मंडळांची स्थापना प्रत्येक गावात करण्यात येऊन तालुक्याच्या मुख्य कार्यालयात त्यांची नोंदणी झाली. आज आपण या मीटिंग मध्ये महत्त्वाचा विषय आहे, नवसाक्षरांना चौथीच्या परीक्षेत बसवायचं आहे. चौथीच्या परीक्षेच्या नवसाक्षरांना बसवायचं तर काय करायचं असेल तर त्यात आपला सहभाग जास्त आहे, कारण नवसाक्षरांना एकत्रित करून चौथीच्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला घ्यायचा आहे. शिक्षक तर घेतीलच पण आपण त्या व्यतिरिक्त एकत्र जाऊन आपण त्यांना शिकवण्यासाठी मदत केली पाहिजे. नवसाक्षरांना एकत्रित केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त महिला चौथीच्या परीक्षेला कशा बसतील याचा आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. काम तर आपण रोजच करतो पण आपल्या स्वतःसाठी तरी आपण काय केलं पाहिजे ना, तर मग आपण शिकलो तर आपला फायदा आहे ना. तर मी माझ्या स्वतःच्यासाठी मी आता परीक्षेला चौथीच्या बसणार आहे. आमचं महिला मंडळ साक्षरतेपासूनच सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये साक्षरोत्तर हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या नवीनच शिकलेल्या मुली आहेत आणि खूप काही शिकलेले कशातलाही प्रकार नाहीये. ग्रॅज्युएट पर्यंत पण शिकलेले आहेत तरी सुद्धा आम्ही सगळ्या मिळून एक काम करतो, व्यवस्थित काम करतो. त्यामुळे आम्हाला आता पंचायत समितीतर्फे पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. महिला मंडळ मध्ये गेले साक्षरता झाले आणि साक्षरता मध्ये मला गम आता मग येत नव्हतं, तर मी साक्षरता होऊन मला 2 गोष्टी बोलता आल्या महिला मंडळासारख्या जाऊन. साक्षरता झाल्यामुळे म्हणून माझ्या मुलीला हुंडा मी दिला नाही आणि असं प्रत्येक महिलांनी ध्यानात धरून हुंडाबंदी केली पाहिजे. मी महिलांसाठी काम करते, पंचायत समितीची सभासद 18 वर्षे आहे. आणखी आमच्या गावच्या महिला मंडळाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आत्ता सरकारने 33% ज्या जागा दिलेल्या आहेत त्यात मी जशी पंचायत समितीची सभासद आहे असं मलाही वाटतं. उद्या सभापती व्हावं किंवा आमच्या गावातल्या एखाद्या महिलेनी आमदार व्हावं, सरकारनी जागा दिलेल्या आहे तर महिलांनी त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गावाची सुधारणा करून घ्यावी. महिला मंडळातल्या महिला सदस्य नात्यानं महिला पदाधिकाऱ्यांना समाजात मोठं मानाचं स्थान आहे. त्यांच्या मनात राजकीय महत्वाकांक्षाही निर्माण झाली आहे, कारण त्यामुळे त्यांना राष्ट्राच्या उभारणीत सहभागी होता येईल असं वाटतंय. या साक्षरता वर्गात महिलांसमोर बऱ्याच समान अडचणी आल्या, त्या सर्व साक्षरता वर्गात स्पष्ट झाल्या. या समान अडचणी या महिला मंडळाच्या सदस्य असल्यानंच व्यक्त झाल्या. भारतीय
शिक्षण संस्थेतर्फे अल्पसंख्यक समाजासाठी शिक्षण असा प्रकल्प आम्ही घेतला आणि ते घ्यायचं कारण असं होतं की ज्या समाजांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, अशा समाजापर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनची भूमिका अशी होती की जर 2000 सालापर्यंत सर्वांना साक्षर करायचं असेल, सर्वांना शिक्षित करायचं असेल, तर अशा कम्युनिटीज निवडल्या गेल्या पाहिजे. अशा कम्युनिटीज निवडण्याचं महत्त्व आहे की ज्यांच्यामध्ये शिक्षण कमी आहे, आणि त्यामुळे ह्या कम्युनिटीला आम्ही निवडलं. मायनॉरिटीजमध्ये आम्हाला अपेक्षित आहे मार्जिनलाइज्ड सेक्शन. भारतीय शिक्षण संस्थेनं अल्पसंख्याक समाजातल्या नफिसा आणि शबनम यासारख्या मुलींना बरीच मदत केली आहे. अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांना महापालिका शाळेतून दाखल करण्यात आलं. शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या पालकांना योग्य तऱ्हेनं समजावून दिल्यानंतर हे शक्य झालं. हा महिला प्रौढ शिक्षण वर्ग पुण्याजवळच्या रेंज हिल्स इथला. शिक्षण घेण्यासाठी इथे महिला बऱ्याच उत्सुक असतात. पानिपतची ही सुनीता भोईल. मराठी ही तिची मातृभाषा नसताना ती मराठी लिहा वाचायला शिकली. ही मुक्ता कर्नाटकातली. या प्रौढ महिला शिक्षण वर्गात मराठी शिकवण्याच्या उद्देशानं ती मराठी शिकली. पहिल्यापासून आवड आहे की महिलांना, म्हणजे कोण निरक्षर आहे त्यांना शिकवायचं मला पहिले लहानपणापासून मला आवड आहे. म्हणजे मला जे आवडत होतं तेच मला मिळालं इथं. आणि आता माझ्या वर्गामध्ये सगळे भाषिक आहेत, कारण अम्युनिशन फॅक्टरी आहे, गव्हर्नमेंटची असल्यामुळे सगळे भाषिक लोक तिथं राहतात. आता ही सुनीता आहे, ही हरियाणाची आहे, म्हणजे मूळ ही पंजाबी बोलणारी आहे, तरी सुद्धा मराठी शिकण्यासाठी ही माझ्याकडे येते. आता ह्या बाई नागाबाई यांचं नाव आहे, त्या मूळ सोलापूरच्या आहेत. मूळ त्यांचं भाषा तेलुगू आहे, पण माझ्याकडे मराठी शिकायला येतात. हिंदी मैं पंजाबी हूँ, लेकिन मैं मराठी सीखती हूँ. मुझे बहुत अच्छा लगता है, क्योंकि मेरे को पहले पढ़ने लिखने नहीं आता था, अभी मुझे पढ़ना लिखना आता है. अपने गांव को लेटर भेज सकती हूँ मैं, अच्छे से रहती हूँ मैं. अभी सब बस का नंबर सब मेरे को समझता है. माझा नाव नागाबाई शंकर साखरे. तो मी राहणारी ते सोलापूरची, पण आता पुण्यात आले. माझा नवरा कामाला फॅक्टरीत आहे पुण्यात, म्हणून इकडे या. तर मी आता मराठी शिकले नव्हते, म्हणून मी मराठी शिकायला चांगलं वाटतं, म्हणून शिकते. असं अंतर सोडून द्यायचं, दप्तर आणलेलं विसर नाही तुम्ही. तुम्ही काय लिहिलं बघू. काहीच नाही, काच नाही लिहिलं, वाचून दाखव ना ती. भारतात ग्रामीण भागात बऱ्याच मुली शाळेपासून वंचित राहतात. राज्यघटनेने जरी सर्वांना शिक्षण जाहीर केलेलं असलं तरी या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. अनेक अडचणींमुळे त्यांना घरी राहावं लागतं. भारतीय शिक्षण संस्था, राज्य साधन केंद्र यांच्यामार्फत आम्ही 2 गावातून ह्या किशोरवयीन मुलींच्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. त्याचा उद्देश असा होता की ह्या मुलींनी आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी स्वतंत्र बनावं, स्वतंत्र बुद्धीने त्यांनी विचार करावा, आणि पुढील त्यांच्या आयुष्यात त्यांना आम्ही जे दिलेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाचा त्यांचा उपयोग व्हावा. वर्षभर तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याबद्दल काहीतरी अपेक्षा असतील. तुम्ही आता सगळ्या लग्नाच्या वयाला आलेल्या आहात. आज न उद्या तुम्ही सगळे हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जाणार आहात, आणि इथे मिळवलेलं ज्ञान तुम्ही हे तुमच्या गावाला घेऊन जावं असं आपण सतत म्हणत आलेलो आहोत. तर तुमच्याशी आज मी अशी चर्चा करणार आहे की तुमच्या भावी आयुष्याबद्दल तुम्हाला तुमची काय मतं आहेत हे तुम्ही स्पष्टपणे आणि मोकळेपणे आम्हाला सांगावं. पतीबद्दल काही विचार असतील तर तुला काय वाटतं की तो कसा असावा? तो शिकलेला असावा, मला समजून घेणारा असावा. मी टायपिंगचा क्लास केलेला आहे, त्यामुळे ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून मला नोकरी हवी आहे. मी आत्ता 12वी झाली आहे, तरी म्हणजे DEDचा कोर्स करून शिक्षक व्हायचं असं ठरवते. मी पुण्याला कम्प्युटरचा क्लास करते. या तरुण मुलींची ही महत्वाकांक्षा पाहता एकच गोष्ट ध्यानात येते की ही सगळी किमया या साक्षरता मोहीम कार्यक्रमाची आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनात आता पार बदल होऊन गेलाय. पालक आणि पाल्य एका संयुक्त विचारानं सतत सुरू असलेल्या साक्षरता कार्यक्रमाद्वारे अधिक ज्ञान मिळवत आहेत.
दररोज 5 कोटी लोक किंवा त्याहून अधिक जण मुळाक्षर शिकत आहेत. भारतातले 343 जिल्हे संपूर्णपणे किंवा थोडेसे या साक्षरता कार्यक्रमात सामील झाले आहेत. 70,50,000 अधिक स्वयंसेवक त्यासाठी नेट्याने झटत आहेत आणि 4,70,00,000 लोकांना साक्षर करण्यात आले 1988 मे महिन्यापासून, जेव्हा ही राष्ट्रीय साक्षरता मोहीम सुरू झाली. सर्वात मोठ्या प्रमाणावरच्या लष्करी आणि नागरी साक्षरता चळवळीचं मानवी इतिहासातलं हे उत्तम उदाहरण. या पिढीचं महान कार्य संपूर्ण भारत साक्षर करणं